नमस्ते, मम्मी डॉक्टर जोशी। नमस्ते, वसंत बांदेकर, मापसा, गोवा। हाँ, वीडियो नंबर सात। हाँ, हे वीडियो सगळ्यांना पाठवा, हे वीडियो सगळ्यांना धाडा। सगळ्यांचं रक्तदाब, मधुमेह, सगळ्यांचं रक्त, शुगर, डायबिटीज, हे जाडेपणा, जाडेपणा बरा करा, बरे करूया आणि टाळा। आणि त्यांनी टाळचे सांगायचं उपवासाची गोष्ट, आणि ही उपवासाची गोष्ट सांगता कशी करायची? हप्त्याला दोन उपास करा, हप्त्याक दोन वेळा उपवास करा, जाडेपणा कमी होईल, जाडेपणा सगळे कमी जातात। उपवासाला जास्त खाऊ नका, आणि उपवासी वेळ जास्त काय खाय नका, शिजवलेलं खाऊ नका, शिजेल खाय नका। पाणी भरपूर प्या, उदक भरपूर प्या, ताक दूध प्या, भाज्या कोशिंबिरी खा, भाज्या कोशिंबिरी खाया, फळ खाया, पण पोटभर खाऊ नका, कमी कमी खा, पोटभर केन्ना खाय नका, कमी खाया। मग तुम्ही बारीकच राहाल, म्हणजे तुम्ही बारीक राहतले आणि 100 वर्ष जगा, 100 वर्ष आयुष्य काढा। जपानी माणसाला, जपानच्या माणसाला नोबेल प्राइज मिळाला, त्यांनी उपवासावर काम केलं। उपवास केलाय की आजाराचे जंतू मारायची ताकद, आजाराची जे जंतू असतात मारायची ताकद वाढते, ताकद वाढते। आमच्या भीतर कॅन्सरच्या पेशी मारल्या जातात, कॅन्सरची पेशी सुद्धा भीतर ते मान उडतात। सर्व धर्म उपवास करायला सांगतात, सगळे धर्म उपवास कसे सांगतात ते करा आणि हे सगळ्यांना शिकवा, हे सगळ्या शिकाया। जय हिंद, मी डॉक्टर हेमंत जोशी। जय हिंद, वसंत बांदेकर, मापसा।